महायुतीतील भाजपच्या मित्रपक्षांना लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 2 दिवस अमित शहा राज्यात आहेत, तरीही जागा वाटपाचा निर्णय होत नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना 22 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 16 जागांची मागणी करत आहे. म्हणजेच 48 पैकी भाजपला केवळ 4 जागा उरणार आहेत. त्यामुळे चिडलेल्या भाजप नेतृत्वाने फायनल बैठक दिल्लीला बोलवली असून त्यासाठी भाजपचे नेते दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत आज भाजपच्या निवडणूक कोर समितीची बैठक होणार आहे. त्यात जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाचा तिढा काही केल्या सुटत नाही, त्यामुळे यात अमित शहांनी एंट्री केली. अमित शहा 2 दिवस राज्यात होते. त्यांच्या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत बैठका झाल्या, तरीही मार्ग निघाला नाही. अखेर जागा वाटपाची सूत्रे हातात घेत भाजपने 36 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्धार केल्याचे समजते. तसे झाल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादीला केवळ 12 जागांवर समाधान मानावे लागेल. विशेष म्हणजे शिवसेनेची 22 जागांची मागणी आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 16 जागा हव्या आहेत. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 2 किंवा 3 जागांवर समाधान मानावे लागेल अशी चर्चा आहे, तर शिवसेनेला 9 किंवा 10 जागा मिळतील. सध्या शिवसेनेचे 13 खासदार आहेत, तेवढ्या जागांचा त्यांचा कायम आग्रह राहिलेला आहे. भाजपला 36 जागा लढवणार याचाच अर्थ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांचे पत्ते कट्ट होतील. आता दिल्लीत बैठक असून भाजपचे बडे नेते म्हणजेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर दिल्लीला गेले असल्याची माहिती मिळते. त्यामुळे जागा वाटपात भाजपचेच पारडे जड असेल अशी शक्यता.